तुपगाव व खोपोलीमधील बहुजन समाजवादी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. यावेळी सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सबका साथ सबका विकास धोरणावर आपल्या देशाची प्रगती होत असल्याचे प्रतिपादन केले. अनुसूचित जाती मोर्चाच्या खोपोली शहर अध्यक्षा शोभा काटे यांच्या माध्यमातून आणि किशोर मोरे यांच्या नेतृत्वाखाली चौक तुपगाव येथील किसन मोरे, बेबी मोरे, दर्शना मोरे, अल्पेश गायकवाड, अनिकेत गायकवाड, ऋतिकेश गायकवाड, सुकेंशी गायकवाड तसेच खोपोली येथील योगेश कांबळे, शोभा भांडिलकर, वनिता म्हात्रे यांनी त्यांच्या समर्थकांसह भाजपात प्रवेश केला. यावेळी भाजपचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष नगरसेवक प्रकाश बिनेदार, जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, माजी नगरसेविका कल्पना ठाकूर, अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष अरुण सोळंकी, अनुसूचित जाती मोर्चाच्या खोपोली शहर अध्यक्षा शोभा काटे, उपाध्यक्षा गीता मोहिते आदी पदाधिकारी उपस्थित होते. किशोर मोरे, किसन मोरे त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी, त्याचबरोबर शोभा मांडिलकरजी यांच्या सहकाऱ्यांनी आज आपल्या सर्वांच्यासाठी शोभाताई काटे यांच्या माध्यमातून, गीता मोहितेजी यांच्या माध्यमातून आज जो पक्षप्रवेश केलेला आहे त्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश सबका साथ सबका विकास या धोरणावरती चाललेला आपल्या सगळ्यांना दिसतोय. निवडणुका लागलेल्या आहेत. गेल्या 5 वर्षामध्ये आपण पाहिलं ज्या पद्धतीनं देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्य माणसाचा, दलित समाजातल्या बहुजन समाजातल्या माणसाचा आत्मसन्मान वाढेल यासाठी अनेक योजना अनेक कामं केलेली तुम्ही आम्ही पाहिलीत. प्रचाराच्या भाषणाच्या माध्यमातून आपले कार्यकर्ते पदाधिकारी हे लोकांपर्यंत जाऊन सांगतील. आज ज्यांनी या पक्षामध्ये प्रवेश केला आहे तर त्याच्यामध्ये किशोरजी आपण असाल किंवा या ठिकाणी उपस्थित असणारे आमच्या शोभा मांडिलकरजी आणि सुकेशिनी गायकवाड किंवा अन्य सर्व सहकारी यांना मी विनंती करेन की कार्यकर्ता म्हणून याच्या आधी आपण सगळ्यांनी काम केलेलं आहे, त्यामुळे कार्यकर्त्याला काम कसं करावं हे शिकवायची गरज लागत. पण भाजपच्या विषयी आपण जेव्हा एका पक्षात असतो त्यावेळेला समोरच्या विषयी फारशी माहिती ठेवत, भाजपच्या विषयी सरकारच्या विषयी हे जे अनेक निर्णय झालेले आहेत आपल्याला त्या कदाचित त्याच्यातल्या काहींची कल्पना असेल, सर्वांची कल्पना असतेच असं नाही, ती ही माहिती मिळून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचव. आज तुम्ही भाजपचा तुमच्या ज्या वेळेला गळ्यामध्ये घातला त्यावेळेला एका अर्थानं तुम्ही भाजपचा विचार मान्य केला आहे. भाजपचा तुम्ही विचार घेतला तो तुम्ही घेतलेला निर्णय योग्य कसा लोकांपर्यंत पटवण्याची पोहोचवण्याची जबाबदारी जशी तुमची आहे तशी ती आता आमची आहे. आणि त्यामुळे यामध्ये आमच्या माध्यमातून जे जे काही सहकार्य तुम्हाला लागेल ते आम्ही द्यायला तयार आहोत. पण या निवडणुकीच्या निमित्तानं लोकांपर्यंत जाऊन पोहोचावं. तुम्ही एक राजकीयदृष्ट्या आज एक निर्णय घेतला, आता तुम्ही घेतलेला राजकीयदृष्ट्या घेतलेला निर्णय यशस्वी कसा होईल हे पाहणं तुमची जशी जबाबदारी तशी आमची जबाबदारी आहे. यामध्ये आमच्याकडून जे जे म्हणून काही सहकार्य तुम्हाला लागेल ते करण्यासाठी आम्ही काम करू. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.